शेतकरी आंदोलनात महिलांवर बलात्कार झाल्याचा दावा खासदार कंगना राणावतनं केलाय. कंगनाच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर भाजपनंही कंगनाचं वैयक्तिक हे मत असल्याचं सांगून टाकलंय. बेताल वक्तव्यानं नेहमी वाद निर्माण करण्याची कंगना भाजपमध्ये आता एकाकी पडल्याची चर्चा आहे. यहाँ पे जो फार्मर्स प्रोटेस्ट हुए वहां पे लाशें लटकी थी, वहां पे रेप हो रहे थे. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनात महिलांवर बलात्कार होत होते असा खळबळजनक दावा खासदार कंगना राणावतनं केलाय. शेतकरी आंदोलन सुरू असताना त्या परिसरात लोकांना फासावर लटकवलं जात होतं असा दावा कंगनाचा आहे. कंगनाच्या या दाव्याची चौकशी करून पोलिसांनी कंगनाचा जबाब नोंदवायला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. हे जे वक्तव्य आहे, शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती, किंवा बलात्कार झाले, याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राणावतचं रुसर स्टेटमेंट घेतला पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवरती आम्ही मग पार्लियामेंटला चर्चा करू. कंगनाची बुद्धीच भ्रष्ट आहे अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. कधी महिलांचाही अपमान करतात महिला असून, आणि आता तर शेतकऱ्यांचा अपमान केले त्यांनी. ज्यांची बुद्धीच भ्रष्ट आहे, ज्यांच्या बुद्धीमध्येच किडे साचले आहेत, तर असे किडे ज्या डोक्यामध्ये असतात ते वळवणारे किडे कधी ना कधीतरी बाहेर निघतात, तो प्रकार या ठिकाणी दिसतो. शेतकरी संघटना देखील कंगनाच्या वक्तव्यावर संतापल्या आहेत. बेताल वक्तव्याचा शेतकरी संघटना बंदोबस्त करेल असं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. कंगना राणावतच्या अशा प्रकारच्या वक्तव्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो. कंगना राणावत यांनी तातडीनं माफी मागावी आणि त्यांना खासदारकीचं तिकीट देणाऱ्या शक्तींनी सुद्धा याबद्दल तातडीनं आपली भूमिका स्पष्ट करावी. कंगना राणावत या भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत, ते विसरून चालणार नाही. तेव्हा अशा प्रकारे घोर अपमान करणारे, शेतकऱ्यांचं अपमान करणारे वक्तव्य ज्यांनी केलेलं आहे कंगना राणावतने, त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली पाहिजे. कंगना राणावत आणि वाद हे समीकरणच आहे. खासदार झाल्यापासून कंगनानं वादग्रस्त वक्तव्य केलं नव्हतं, पण आता कंगना पुन्हा वादाच्या ट्रॅकवर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नवी दिल्ली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.